दोन हजार चौदाला केला मोठा उलटफेर जॅंट किलरच देणार उद्धव ठाकरेंना धक्का मागच्या काही महिन्यापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा सुबाज देसा मुलगा भूषण देसाई यांनीही आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आता ठाकरेंना था कोकणातूनही धक्का बसणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख पदावरून दूर करण्यात आल्यामुळे राजकीय चर्चांना उदाहरण आहे वैभव नाईक की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती मात्र वैभव नाईकांनी त्या सर्व चर्चांचं खंडन केलं आहे दोन दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय तीन जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती केली त्यामध्ये आमदार वैभव नाईकांना प्रमुख पदावरून हटवण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदान आलं होतं खरं तर मुख्यमंत्र्यांशी नायकांचे चांगले संबंध असल्यामुळे ही चर्चा सुरू झाली होती मात्र वैभव नायकांनी त्यांचं खंडन केले जिल्ह्याबाहेर आपण काम करू लागल्यामुळे आपली जिल्हाध्यक्ष पदावरून मुक्तता करण्यात आल्याचं स्पष्टीकरण वैभव नायकांनी दिलं आहे शिवसेनेतील फुटीनंतर केसरकर उदय सामंत भरत गोगावले योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली मात्र वैभव नाईक आणि राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही वैभव नाईक हे कोकणाच्या राजकारणातील जायंट किलर म्हणून ओळखले जातात कारण दोन हजार चौदामध्ये कुडाळ विधानसभा निवडणुकीत त्यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता त्यानंतर मुंबईत झालेल्या पोटनिवडणुकीतही शिवसेनेनं नारायण राणेंना पराभूत केलं होतं विशेष म्हणजे त्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराची धुरा वैभव नायकांच्या खांद्यावर होती वैभव नायकांच्या या कामगिरीनंतर त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती पण आता त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेतल्यामुळे अनेकांच्या भुया उंचावलेल्या आहेत मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील